श्रीराम समर्थ सार्थ श्री दासबोध दशक पाचवा समास नववा साधक लक्षण निरूपण समासाच्या पहिल्या एकतीस ओव्यात साधकांची लक्षणे सांगितली आहेत मागील समासात मुमुक्षूंची लक्षणे थोडक्यात सांगितली आता साधक कसा असतो ते लक्ष देऊ का आपल्या अवगुणांचा त्याग करून ज्याने संत संघ धरला त्याला मग साधक असे म्हणतात जो संतांना शरण गेला आणि ज्याला संतांनी आपला म्हटला व कल्याण करण्याचे आश्वासन दिले त्याला परमार्थ ग्रंथामध्ये साधक असे म्हटले आहे संताने ज्यास आत्मज्ञानाचा उपदेश केला तो श्रवण केल्याने आपल्याला संसाराचे बंधन नाही हे ज्याला खरोखर पटले तो जेव्हा ते ज्ञान हृदयात स्थिर व्हावे यासाठी साधन करतो तेव्हा त्यास साधक म्हणतात ज्याला परमार्थ ऐकण्याची आवड असते तत्त्वमसी म्हणजे तेच तू आहेस या अद्वैतानुभवाच्या विवेचनाची ज्याला गोडी असते मनन करून जो गूढ व खरा अर्थ बरोबर समजतो तो साधक असतो कोणी आत्मानात्मविवेक मांडित असेल तर जो ते विवेचन मनापासून ऐकतो संशय नाहीसे करून जो अधिकाधिक निश्चितपणे आत्मज्ञानाकडे वळतो अनेक प्रकारचे संशय नाहीसे होण्यासाठी जो संतांची संगत करतो शास्त्रप्रचिती गुरुप्रचिती आणि आत्मप्रचिती या तिन्ही प्रचितींचे ऐक्य अनुभवतो या तीन, तीन प्रत्ययांचा मेळ बसतो किंवा नाही हे स्वतः पाहतो मी देहच आहे ही मिथ्या भावना जो विवेकाने बाजूस सारतो मी आत्माच आहे ही सत्य भावना दृढपणे धरण्याचा अभ्यास करतो निरंतर श्रवण मनन करतो तो साधक असतो दृश्याचे दिसणे नाहीसे करून जो आत्मज्ञान घट्ट धरतो आणि मी आत्मस्वरूप आहे या विचाराने आपले समाधान राखतो तो, तो साधक असतो आपल्यामागे लागलेले वेगळेपणाचे लक्षांड जो तोडतो अभेदाने विलसणारे स्वस्वरूप जो साधन करून साध्य करून घेतो आणि मी ब्रह्मच आहे अशा ऐक्याने समाधीत जातो तो साधक असतो बहुतेक सगळी माणसे दृश्य ज्ञानाच्या नादी लागल्याने आत्मज्ञानाची हेळसाण होऊ लागली आत्मज्ञान जणू काही फार जुने झाले मोडकळी झाले त्याचा लोप होण्याचा प्रसंग आला स्वतः आत्मसाक्षात्कार करून घेऊन जो आत्मज्ञानाचे पुनरुज्जीवन करतो त्याची स्थापना करून पुष्कळांना तिकडे वळवतो आणि आत्मानात्मविवेकाने जो या मिथ्या प्रपंचातून पार पडतो तो साधक असतो अध्यात्म निरूपणात श्रवण केलेली साधूची उत्तम लक्षणे जो अंगी आणण्याची खटपट करतो आणि अभ्यासाच्या जोरावर जो आपली जो वृत्ती आत्म्याशी तदाकार करतो तो साधक असतो जो वाईट कर्मे सोडून देतो व चांगली कर्मे वाढवतो आणि ज्याची आत्म्याशी तदाकार होण्याची स्थिती दिवसेंदिवस अधिक दृढ होत जाते तो साधक असतो दिवसेंदिवेस जो दुर्गुणांचा त्याग करतो आणि त्याचबरोबर उत्तम गुणांचा अभ्यास करतो जो आत्मस्वरूपाचे खोल एकाग्र चिंतन करतो तो साधक असतो आत्मस्वरूपच सत्य आहे सगळे दृश्य मिथ्या आहे असा पक्का निश्चय झाल्यामुळे दृश्य प्रत्यक्ष असून ते ज्याच्या अनुभवात शिरत नाही जो निरंतर स्वस्वरूपात मिसळलेला राहतो तो साधक असतो इंद्रियांना प्रत्यक्ष दिसणारे मायामय दृश्य जगतो मनातून काढून टाकतो त्यातून आपले लक्ष काढून घेतो आणि अतिंद्रिय म्हणजे इंद्रियांना न दिसणारे आत्मस्वरूप आपल्या अंतर्यामी एकाग्र होऊन पाहतो आत्म्याशी तदाकार होऊन राहण्याचा जो अभ्यास करतो तो साधक असतो आत्मस्वरूप अतिंद्रिय आणि सूक्ष्म असल्याने सामान्य जनापासून लपवलेले आहे आपल्या मनाला त्याची कल्पना करता येत नाही ते स्वरूप जो अभ्यासाने अंतरामध्ये घट्टपणे स्थिर करतो तो साधक असतो आत्मस्वरूपाचे वर्णन करू गेले तर वाचा कुंठित होते जे डोळ्यांनी पाहू गेले तर दृष्टी लटकी पडते ते स्वरूप अनेक प्रयत्न करून जो आपलेसे करून घेतो तो साधक असतो जे स्वस्वरूप अनुभवास यावे म्हणून लोक पुष्कळ प्रयत्न करतात पण त्यांना त्याचा अनुभव येत नाही जे पाहण्याचा प्रयत्न केला तरी पाहता येत नाही असे ते आत्मस्वरूप जो स्वानुभवाने मनात साठवतो तो साधक असतो ज्या स्वरूपाशी मन मावळते मनाचा अस्त होतो म्हणजे मन, मन मन मोकळेपणाने उरत नाही जेथे तर्क चालू शकत नाही त्याचे पाय मोडतात त्या स्वरूपाचा जो अभ्यास बळाने अनुभव घेतो तो, तो साधक असतो स्वस्वरूपाचा जो स्वतः अनुभव घेतो व त्यामुळे आत्मवस्तू ज्याला त्वरित पाप प्राप्त होते इतकेच नव्हे तर जो स्वतः आत्मस्वरूप होऊन जातो तो साधक असतो स्वस्वरूपाच्या अनुभवाची सर्व अंगे जो जाणतो स्वस्वरूपानुभवाचा अभ्यास करताना येणाऱ्या पायऱ्या अवस्था अडचणी आणि अतिंद्रिय अनुभव या सगळ्या गोष्टी जो जाणतो योग्यांच्या खुणा ज्याच्या अंगी बांधतात कोणत्याही मार्गाने का होईना वृत्तीचा निरोध साधला म्हणजे प्राण व अपान एकवटणे श्वासावर प्रणव जपणे सुशुमना खुली होणे मन हृदयकाशात कोंडणे प्राण व प्रणव मूर्ध्नी आकाशात नेणे तेथे धारणेच्या बळाने तो धरणे प्रणवाच्या तीन मात्रा अर्धमात्रेत विलीन होणे इत्यादी योग्यांच्या खुणा जो जाणतो आणि देहासकट कोणत्याही दृश्याशी आपलेपणा न ठेवता जो राहतो तो साधक असतो दृश्याची सर्व प्रकारची बंधने जो बाजूला सारतो व साधण्यास कठीण अशी आत्मवस्तू जो साधनाने साध्य करून घेतो आणि आपली बुद्धी स्वस्वरूपामध्ये निश्चलपणे ठेवतो तो साधक असतो देव कोण व भक्त कोण याचे सगळे मूळ जो शोधून पाहतो आणि साध्य जे आत्मस्वरूप त्याच्याशी जो त्वरित एकरूप होऊन जातो तो साधक असतो विवेकाच्या सामर्थ्याने जो मीपणाने अंतर्धान पावतो ज्याचा अभिमान आपोआप मावळतो शिल्लकुरत नाही तो देहाने जरी लोकांना दिसला तरी त्याचे खरे स्वरूप कोणास दिसत नाही तो आत्मस्वरूप असतो ते त्याचे स्वरूप कोणीच जाणत नाही जो देहाभिमान मागे टाकतो व स्वतः आपला खरा मी धुंडून काढतो आणि या शोधामध्ये जागृती स्वप्न सुशुक्ती यांच्या पलीकडे जातोच जातो, जातो। पण तुरेच्याही पलीकडे जो जातो मी केवळ द्रष्टा असून सर्व दृश्याचा साक्षी आहे हे देखील त्याचे सुटते तो साधक असतो तेथे उन्मनी अवस्था असते उन्मनीमध्ये मनाचे व्यापार असत नाहीत उन्मनी पचली म्हणजे अवस्था राहत नाही म्हणून उन्मनीच्या शेवटी आपल्या मीची आपल्याला कधी न भंग पावणारी अखंड भेट घडते त्या स्वरूप साक्षात्काराकडे ज्याचे निरंतर लक्ष असते तो साधक असतो जो या दृश्यमय द्वैताचा संबंध तोडून टाकतो अविद्येमुळे स्वरूपावर प्रतीत होणारा दृश्याचा भास ज्याने नाहीसा केला आणि या देहात असून देखील जो विधेही बनतो तो साधक असतो जो अखंड स्वरूपाकार असतो ज्याला देहाभिमान उरत नाही ज्याचे सारे संशय नाश पावलेले असतात तो साधक असतो पंचभूतांनी विणलेला हा प्रचंड विश्वरूप विस्तार ज्याला एखाद्या स्वप्नाप्रमाणे खोटा वाटतो निर्गुण तेवढेच खरे असा ज्याचा दृढ निश्चय असतो तो साधक असतो एका माणसाला वाईट स्वप्न पडले त्याने तो स्वप्नातच घाबरला तो जागा झाल्यावर ते भय उरले नाही त्याचप्रमाणे सर्व दृश्य विश्व स्वप्नामध्ये खोटे आहे असा ठाम निश्चय झाल्याने जो अत्यंत निर्भय होतो तो साधक असतो आत्मस्वरूप अदृश्य व अत्यंत सूक्ष्म तर देहासकट सारे विश्व दृश्य व अत्यंत स्थूल असते अभ्यासाच्या सामर्थ्याने जो सगळे दृश्य बाजूला सारतो आणि स्वस्वरूपाशी लिगटतो तो साधक असतो हा श्री समर्थांच्या सांगण्याचा सारांश आहे पुढील तीन ओव्यात तोच अर्थ सारांश रूपाने सांगतात दृश्य खरे मानून त्यास चिकटण्याची अनेक जन्माची सवय मोडून काढणे काही सोपे नसते त्याचप्रमाणे अदृश्य आत्मस्वरूपात सतत चिटकून राहण्याची सवय लावून घेणे काही सोपे नसते या दोन्ही अवघड सवय निश्चयाने धैर्याने चिकाटीने आणि सतत अभ्यासाने जो साधतो तो खरा साधक पदाला पोहोचतो मायेने निर्माण केलेले दृश्य जगत प्रत्यक्ष दिसते म्हणून सामान्य माणसे त्याचे खरेपण प्रमाण मानतात पण स्वस्वरूपाचा अनुभव आल्यावर आत्मा एवढाच खरा आहे ही प्रचिती साधकाला येते मग जग प्रत्यक्ष दिसले तरी ते खरे नव्हे असे तो निश्चितपणे मानतो जगाचे खरेपण तो अप्रमाण मानतो उर्वरित भाग पुढे पाहू जय जय रघुवीर समर्थ